एका व्यक्तीनं फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं आणि आता त्यानं कर्ज घेतलं, त्याचं ते पैसे वगैरे वितरित केलेले आहेत आणि त्यानंतर आता हप्ते भरायची वेळ आली. त्यावेळेस मात्र आता याचे हप्ते काही वेळेवरती जात नव्हते. त्यावेळेस त्या ठिकाणचा जो सेल्स मॅनेजर आहे त्यानं आता या हप्त्यांसाठी यायला तगादा लावायला सुरुवात केली. आता त्या दोघांच्यामध्ये याच्यामुळे बाचाबाची झालेली आहे, वाद झालेले आहेत आणि या वादामधून त्या कर्जदाराला इतका राग येतो की तो त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये कोयता घेऊन जातोय आणि तिथं गेल्यानंतर काय घडतं याचा विचार आपण स्वप्नातही केला नसेल अशा पद्धतीची घटना उरळी कांचन या ठिकाणी हवेली तालुक्यामधलं पुणे जिल्ह्यामधलं त्या ठिकाणी घडलेली आहे आणि ती घटना आपल्याला पाहायची. तर उरळी कांचन या ठिकाणचं सौरभ कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावरती एका खाजगी फायनान्स कंपनीचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये रवींद्र प्रकाश वळकुंडे हे पर्सनल लोन विभागामध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करतायत. तर हे जे रवींद्र म्हणजे तिथं त्या बाजूला एक नक्षत्र सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये राहतायत म्हणजे उरळी कांचनमध्येच आणि त्यांचं मूळ गाव जे आहे ते सोलापूरमधलं आहे. तर आता फायनान्स कंपन्या ज्या असतात, आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या फायनान्स कंपन्या आहेत की या कंपन्यांमधून सहजपणे कर्ज उपलब्ध होतं. म्हणजे आता ह्या ज्या बँका किंवा सरकारी बँका सहकारी बँका त्याच्यानंतर बाकीच्या बँका पतसंस्था हे जी मंडळी आहेत, तर ही मंडळी कर्ज देताना त्यांना अशी भरमसाट अशी कागदपत्रं, त्याच्यानंतर मग ते हेलपाटे मारा, त्याच्यानंतर हे आणलं का ते आणा, हे असं तसं बऱ्याच गोष्टी आणि आपल्याला जायला लागतं. पण हे ज्या फायनान्स कंपन्या आहेत त्या कंपन्या स्वतः आपल्याकडे येतात आणि त्या आपले कागदपत्रांची पूर्तता करून घेतात आणि ते सगळं त्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे ते स्वतः करून घेतात. त्यामुळे काय होतं की या कंपन्या कमी कागदपत्रामध्ये सगळं व्हेरिफिकेशन करून स्वतः येऊन तपासणी करून त्या स्वतःहून कर्ज देतात आणि त्यामुळे लोक काय करतात की ह्या ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना प्राधान्य देतात कर्ज घेण्यासाठी. आणि त्याच पद्धतीनं आता उरळी कांचनमध्ये ही फायनान्स कंपनी आहे आणि त्या परिसरामध्ये म्हणजे उरळी कांचन, त्यानंतर लोणी काळभोर, त्यानंतर पलीकडली कुंजीरवाडी, थेऊर, खामगाव, दहिटणं, त्यानंतर वाघापूर, सहजपूर, बोरीभडक, चौफुला हा जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये या कंपनीचं प्रस्थ आहे आणि या ठिकाणची अनेक मंडळी या ठिकाणी कर्ज त्यांनी घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता बोरीभडक या ठिकाणी राहणारा राहुल लक्ष्मण गाढवे नावाचा एक तरुण आहे, याला पैशाची गरज होती, त्याला कर्ज पाहिजे होतं आणि मग त्यानं काय केलं, पर्सनल लोनचं काम पाहणारे जे रवींद्र आहेत, रवींद्र यांना तो भेटलेला आहे आणि त्यांना भेटल्यानंतर मग सांगितलं, म्हटलं की माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि मी स्वतः ड्रायव्हरचं काम करतो आहे आणि मला साधारण 1 लाख रुपये कर्जाची गरज आहे. आता त्यावेळेस मग रवींद्र यांनी त्याला सांगितलं की बाबा तुला ही ही कागदपत्रं लागतील, अशा पद्धतीची कागदपत्रं वगैरे जे जे काय लागतं, फोटो बिटो काय असेल ते सगळं रवींद्र यांनी सांगितलं. त्यानंतर मग यानं ज्या पद्धतीनं सांगितलंय तशी सगळी कागदपत्रं जमा केलेली आहेत आणि तो पुन्हा रवींद्र यांना भेटलाय. त्यांना भेटल्यानंतर मग त्यांनी ती कागदपत्रं तपासली आणि त्यानंतर म्हटले आता मी व्हेरिफिकेशनला येईल. त्यानंतर मग बोरी भडकला हे स्वतः रवींद्र तिथं गेलेले आहेत, त्यांनी सगळी चौकशी केली, सगळी तपासणी केली, कागदपत्रं चेक केलेली आहेत आणि त्यानंतर सगळी खातरजमा करून मग त्यांना असं वाटलं की बाबा हा एक तरुण आहे, तो होतकरू तरुण आहे, तर तो कर्ज घेऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याच्या व्यवसायाला या गोष्टीची मदत होईल आणि म्हणून मग त्यांनी लोन पास करून घेतलं होतं. आणि ते लोन होतं म्हणजे याने सांगितलं 1 लाख रुपयांचं, पण त्याचं लोन पास झालं 98,000 रुपयांचं, म्हणजे कदाचित 2,000 रुपये त्यांचे कटिंग वगैरे काय करण्यात आली असण्याची शक्यता आहे, पण 98,000 कर्ज पास झालेलं आहे. आणि जुलै 2020 89,000 एवढं म्हणजे एवढे पैसे त्या तरुणाच्या गाढवेच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. आता कर्ज मिळालं, कर्जासाठी यानं तिथं गेलेलं आहे, सगळी प्रोसिजर झाली, आता त्याच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, आता सुरू झाले हप्ते. आता हप्ते सुरू झाल्यानंतर मात्र हप्ते वेळेवरती येत नव्हते. आता हा रवींद्र राहुलला फोन करायचा, राहुल गाढवेला फोन करायचा की बाबा हप्ता का आला नाही, मग त्यावेळेस मग तो सांगायचा की बाबा काय मग पुढच्या महिन्यात भरतो किंवा अशी अडचण आली तशी अडचण आली. आता बऱ्याच वेळा काय व्हायचं, या रवींद्रांच्या वरचे जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अधिकारी यांना विचारायचे की बाबा तूच क्लायंट आणलेला होता ना, मग त्याने हप्ते का भरलेले आहेत, तर मग वरिष्ठांकडून येतो दबाव. त्याच्यानंतर मग हा परत त्या ह्याला फोन करायचा,
त्या राहुलला की बाबा हप्त्याचं काय झालं, आणि मग वरिष्ठांचा दबाव, नंतर राहुलला फोन, त्याच्यानंतर राहुलने पुढं पुढं असं व्हायला लागलं की एका बाजूला त्या राहुलचं उत्पन्न बंद झालं होतं ते कोरोनाचा काळ वगैरे असं, आणि त्याच्याकडे पैसे नाहीत अशी पद्धतीचे ते कारणं सांगायला लागला, या कारणाने माझ्याकडे नाही, त्या कारणाने पैसे नाही आहेत, आणि पुढं पुढं यानं मग त्यांचे फोन उचलणं बंद केलेलं आहे, कंपनीकडून येणारे फोन आहेत ते उचलणं बंद केलं आहे, आणि मग कधी जरी फोन लागला तर मात्र मग या राहुलमध्ये आणि रवींद्रमध्ये प्रचंड वादावादी व्हायला सुरुवात झाली, भांडणं व्हायला, भांडणं म्हणजे शाब्दिक चकमक व्हायला सुरुवात झालेली आहे. आता काय झालं होतं, मार्च एंडिंग जवळ येत होतं, आणि मार्च एंडिंग जवळ येत असताना मग प्रत्येक कंपनी वगैरे त्यांचं जे काय असेल क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. त्या पद्धतीनं या कंपनीनं सुद्धा, या फायनान्स कंपनीनं सुद्धा थकबाकीदारांना मग नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे, फोन करायला सुरुवात केलेली आहे, आणि जे काय असतील ते सगळं आपलं क्लिअर करायचं मार्च एंडिंग, मार्चच्या आतमध्ये, अशा पद्धतीनं सगळं नियोजन चाललेलं आहे. त्यामुळे आता राहुल गाडवेला सुद्धा फोन गेलेला आहे, त्याला नोटीस पाठवण्यात आलेली आहे, पण यानं फोनला उत्तर दिलेलं नाही आणि नोटीशीला पण उत्तर दिलं नव्हतं. आता एका बाजूला हा जो रवींद्र वळकुंडे आहे यांना याचा मग राग येत होता की अरे बघा, म्हणजे पैसे घेताना हा किती विनम्र होता, पैसे घेताना किती गोडगोड बोलत होता, पैसे घेताना किती प्रेमानं आदराने बोलत होता, आणि आता ज्यावेळेस आपण पैसे मागतो त्यावेळेस मात्र हा आपल्याला उलटं बोलतोय, त्याच्यानंतर हा आपल्या टाळाटाळ करतोय, फोन उचलत नाही आहे, अरे रवीची भाषा बोलतोय, अशा पद्धतीनं होत होतं, त्याच्यामुळे रवींद्र यांना राग येत होता. आता दुसरी बाजू बघा की राहुल गाडवेला सुद्धा या गोष्टीचा राग येत होता की बाबा मला काय पैसे थकवायची हाऊस आली आहे का, म्हणजे माझ्याकडं जर पैसे असतील तर मी भरले नसते का, माझं सगळं उत्पन्न आता बंद झालेलं होतं, आता ही मंडळी काही समजून घेत नाही आहेत, त्यानंतर हे सतत त्रास देत आहेत, आणि परत वर आरे रवीची भाषा अशा पद्धतीने, म्हणजे मी मांडताना दोन्ही बाजूनं मांडतोय, ह्यांचा पण म्हणजे फायनान्सवाल्यांचा पण विषय मांडतोय, आणि ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जदाराच्या बाजूचा पण विषय या ठिकाणी मांडतोय. पण अशा पद्धतीनं दोघांनाही आता तो राग येत होता की हे समजून घेत नाहीत, आणि हा म्हणतो की हा बदललाय, हा वेगळ्या पद्धत फोनही उचलत नाही अशा पद्धतीनं. आता तारीख आहे 16 फेब्रुवारी 2021. आता या रवींद्रनं त्या राहुल गाडवेला फोन लावला, आणि फोन लावला पण आता ह्याला माहिती आता याचा फोन नंबर सेव्ह होता, ह्याने काही फोन उचललाच नाही. आता फोन उचलला नाही, हा वैतागला, म्हटला अरे याला फोनच उचलत नाही हा. त्याच्यानंतर मग रवींद्रनं दुसऱ्याच्या फोनवरून त्याला फोन लावला राहुलला, त्यावेळेस मग राहुलनं उचलला. उचलल्यानंतर मग या दोघांच्यामध्ये आता फोन उचललं, मग वादावादी झाली, बाचाबाची झाली, तू तू मे झाली वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये प्रचंड खडाजंगी झालेली आहे. आता एवढं सगळं त्यांच्यात वाद झाला, आणि त्याच दिवशी संध्याकाळची साधारणपणे 4-5 वाजण्याची वेळ आहे, आणि यावेळी म्हणजे ऑफिसच्या बाहेर हे जे रवींद्र आहेत ते फोनवरती बोलत होते, ऑफिसच्या म्हणजे जात येत होते असे फोनवरती कोणाशी तरी बोलत होते, आणि त्याचवेळी हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन हा राहुल गाडवे त्यांच्या पाठीमागून आला, आणि पाठीमागून त्यांच्या डोक्यामध्ये तो कोयता घातलेला आहे, आणि सपासप वार करायला सुरुवात केली, पाठीमागून डोक्यात वार केले, मानेवरती वार केले, त्यांच्या शरीरावरती वार केलेत, आणि आता ते रवींद्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत. आणि हा वार करत असताना घे पैसे, सतत पैसे मागतो काय वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तो बोलत होता. आता हा सगळा अचानकपणे हल्ला झालेला आहे, हे सगळं आता आत बाकीची मंडळी होती, काम करणारी मंडळी होती, सगळी धावत आली आहेत, आजूबाजूला लोक होती, पण हे अचानकपणे झाले, आणि त्यामुळे मग हे सगळे हादरलेत, आणि त्या सगळ्या काळामध्ये हल्ला करून राहुल त्या ठिकाणावरून फरार झालेला आहे. तर त्या ठिकाणी आता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले जे रवींद्र आहेत त्यांना एका खाजगी दवाखान्यात, त्याच ठिकाणी जवळचा दवाखाना आहे, त्याच्यामध्ये दाखल करण्यात आलं, पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुरळी कांचन पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी मग त्या घटनास्थळाचा आणि या सगळ्या गोष्टीचा पंचनामा केलेला आहे, आणि राहुल गाडवेला सुद्धा अटक केलेली आहे. आता काही माध्यमांमधून अशी पण बातमी आलेली होती की राहुल गाडवे हा स्वतःहून पोलिसांमध्ये हजर झालेला होता, पण कसाही झालं तरी आता तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता, आणि त्याच्यावरती 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता एवढं सगळं प्रकरण जे घडलं ते प्रकरण घडलं 89,000 रुपयांसाठी, म्हणजे याच्यामध्ये एका होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे, आणि दुसरा जो तरुण आहे तो तुरुंगामध्ये गेलेला आहे. दोन म्हणजे लाख मुलाचे दोन संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. विचार करा, यांच्या म्हणजे 89,000 रुपयांसाठी
अशा पद्धतीची घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि या सगळ्या घटनेमधून आपण काय धडा घ्यायचा, कारण नुसत्या आपण घटना ऐकायच्या आणि या कारणानं ऐकून त्या कारणानं सोडून द्यायच्या असं नाही, तर या सगळ्या घटना ज्या असतात त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात, काहीतरी सांगून जातात. तर कर्ज घेताना किंवा कर्ज घेण्याच्या अगोदर आपण कर्ज कसं फेडायचं याचा प्लॅन ए आणि प्लॅन बी हे दोन तयार असले पाहिजेत. आता ह्या सगळ्या गोष्टी मी पाठीमागे जे चाणक्य नीतीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलच्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही अवश्य बघा, बघितला असेल कदाचित तुम्ही तो चाणक्य नीतीमधला. आता आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस ते आपल्याला फेडावंच लागणार आहे, त्याच्यामुळे ते थोडं थोडं का होईना पण आपल्याला ते फेडायचं आहे आणि तीच मानसिकता आपली असलं पाहिजे. आणि त्यामुळे आता आपल्याला ऐन वेळेला किंवा गरजेच्या वेळेला ज्यावेळेस कोणीतरी कर्ज देतं आहे त्यामुळे त्या व्यक्तीला त्या हप्त्या हप्त्यानं आपलं गेले पाहिजेत ही आपली जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघा की जे कर्ज देणारे आहेत त्या कर्ज देणाऱ्यांनी सुद्धा या समोरच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, त्याची अडचण समजून घेतली पाहिजे. कारण जर समजा एखाद्या व्यक्तीकडे पैसे सध्या नाही आहेत, आता लक्षात घ्या की असं कोणी नसतं की त्याला आयुष्यभर पैसेच मिळणार नाहीत, पण सध्या जर त्याच्याकडे पैसे नसतील आणि त्याच्याकडे किती तगादा लावला, किती काही केलं, तरी पण तो पैसे देणार कुठून, मग या गोष्टीचा सुद्धा विचार यांनी पण म्हणजे जे तगादा लावत आहेत त्यांनी पण केला पाहिजे. आणि या दोन्हीमधून म्हणजे कर्ज घेणारे आणि कर्ज देणारे या दोघांच्या मधून एक मध्यम मार्ग काढला पाहिजे आणि त्या मध्यम मार्गाने गेलं तर अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे तगादा लावायला येतात किंवा जे सेल्स मॅनेजर असतात तर ती मंडळी ही पर्सनली त्यांचं आणि जो कर्जदार आहे त्याच्याबरोबर पर्सनली वाद होतात. तर लक्षात घ्या की अशा गोष्टीमध्ये पर्सनली वाद करू नका, कारण हा विषय कंपनीचा असतो आणि कंपनीनं सगळी कागदपत्रं जमा केलेली असतात, सगळे लीगल डॉक्युमेंट्स आपल्याकडे असतात आणि त्यामुळे जे काही करायचं असेल, जर वादच घालायचा असेल तर तो न्यायालयाच्या माध्यमातून तुम्ही तो न्याय मिळवू शकता. पण याच्यासाठी पर्सनली जर अशा पद्धतीचं जर झालं, वाद झाले, तर मग या घटना घडत आहेत. आणि म्हणून दोन्ही बाजू देणारे आणि घेणारे दोघांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि आपल्याला कोणीतरी तगादा लावतंय, आपण कर्ज घेतलंय मग तो सारखा मागतोय आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला संपवणं हे सगळ्यात मोठी चूक आहे. शेवटी बघा, या जो कोणी आपल्याला तगादा लावतो त्याला सुद्धा कोणीतरी विचारणार आहे ना की बाबा कर्जाचं काय झालं, हप्त्याचं काय झालं, याचा पण विचार आपला झाला पाहिजे. आणि रागाच्या भरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करणं ह्याच्यामुळे काय झालं की म्हणजे एकाचा जीव गेला, दुसरा तुरुंगामध्ये गेला, दोन दोन संसार उद्ध्वस्त झाले, मग याच्यामधून काय मिळालं, म्हणजे कर्ज फिटलं का, म्हणजे काय मिळालं काय, म्हणजे काहीच नाही, फक्त बर्बादी बर्बादी झाली. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की असं रागाच्या भरात किंवा काही जरी किती जरी काय अडचण आली आणि प्रॉब्लेम आला तरी पण हिंसाचाराचा मार्ग, म्हणजे प्रत्येक व्हिडिओत मी हे सांगतोय की आपल्याला कोणाचाही राग आलाय, मला त्याने तगादा लावला किंवा मला त्याने अपमान केला किंवा आणखी काही केलं आणि म्हणून मी त्या व्यक्तीला संपवणं, ही गोष्ट स्वप्नातही विचार करू नका. कारण आपण त्याला संपवतोय असं नाही, आपण त्याचं पण आयुष्य उद्ध्वस्त करतो, स्वतःचं पण आयुष्य उद्ध्वस्त करतो. याच्यापेक्षा याच्यातून परत एकदा सांगतो, मध्यम मार्ग काय असेल त्याच्यावरती विचार करा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करा. परत 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 सांगतो, हिंसाचाराचा मार्ग कधीही स्वप्नातही विचार करू नका. आता ही जी घटना घडली होती ती उरळी कांचन आणि त्या परिसरामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे जर समजा तुम्ही त्या परिसरातले असाल आणि तुम्हाला याच्याबद्दलची अधिक काय माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.